उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांचं बाप्पाला साकडं पाहायला मिळत आहे. अंबादास दानवेंकडनं ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी पुण्यामधील दगडूशेठच्या बाप्पाला साकडं घालण्यात आलेलं आहे. तर मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडनं एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घालण्यात आलेलं आहे. तर दोन शिवसेनेच्या दोन नेत्यांनी या ठिकाणी बाप्पाला साकडं घातलेलं आहे. त्यामुळे अर्थातच बाप्पा कोणाचं ऐकणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी नेत्यांचं बाप्पाला साकडं. हे पण मुख्यमंत्री कोण हो नम्मी का आणलं? या महाराष्ट्रातले बेरोजगारी हटवते, या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित राहते, या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवते. आत्ताच्या घडीला हे सगळं होत नाही याचाच अर्थ यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी हे देऊ शकेल म्हणून ती आली पाहिजे नॅचरल. बिलकुल व्हावे. मला विचाराल शंभूराजे साहेब म्हणून, तर आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. मी गणरायाला साकडं घातले, पण मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार महायुतीतल्या तीन वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले जे आमचे आहेत, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादा, ह्या तिघांना आहेत. आणि दिल्लीमध्ये माननीय मोदी साहेब, माननीय अमित भाई शाहसाहेब हे एकत्र बसून ज्याला कोणाला मुख्यमंत्री करायचं आहे त्याचा निर्णय घेत. मी गणेशाच्या दारात आहे. शंभूराजे देसाई भले आमचे आणि त्यांचं राजकीय विरोध असेल, पण त्या गणेशाच्या दारात असल्यामुळे मला असं वाटत नाही राजकीय काही बोलण्याची गरज आहे. त्यांनी गणेशोत्सवाच्या मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, परंतु त्यांनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण बिलकुल होणार नाही असं या महाराष्ट्रातील जनतेनं ठरविलेलं, एवढं नक्की.